नमस्ते, मी प्राध्यापिका विशाला पट्नम। बालकांच बोलण्याची नाहीतर वाचा विकास आणि भाषा विकास अगदी जन्मापासूनच होत असते। शिशु त्यांच्या बोलण्याची क्षमता नसले तरी पण ते रडून चिडचिड करून हसून स्वतःच्या भावना गरजा आणि अनुभव व्यक्त करतो। जसं जसं शिशु मोठं होते, काही शिशु अगदी 8 महिन्यापासूनच बोबडं बोलायला सुरू करतात। बाबा बाबा द द द द न न न न हळूहळू हे बोबडं बोलण्याची शब्द ते साउंड्स एक अर्थ असलेला शब्दाचा रूपांतर होते। म्हणून 10-11 महिन्यामध्ये शिशु एक नाहीतर 2 शब्द मीनिंगफुली वापरू शकते। नंतर ते ॲक्शन्स चेहराची हावभावमध्ये ते त्याच्या भावना व्यक्त करते। म्हणजे हावभाव ह्यांचं जोड लावून त्याच्या व्याख्यारचना होत आहे। हे शिशूंचं आपण बोलत असताना त्यांच्या रिसेप्टिव्ह लँग्वेज, ते फक्त आपण बोललेल्या शब्दाची व्याख्यारचनाची सगळी गोष्टी आपण कसं बोलते ते सगळ्याचं ग्रहण करून त्यांच्या मेंदूमध्ये साठवते। आणि जसं जसं मोठं होतं, ज्यांच्या जसं त्याच्या कॅपॅसिटीज त्यांच्या क्षमता वाढते, तेव्हा ते शब्दाची ऐकलेलं वाक्यरचनाची आपण बोलण्याची स्टाईल ते सगळे वापरून ते बाल बोलायला सुरू करतात। म्हणून आपण अगदी शिशु अवस्थापासूनच मुलांची बोलत असताना आपल्या शरीराची हावभाव, चेहऱ्याची हावभाव, उच्चारण, आपण कोणता शब्द कसं वापरते, मॅनरिझम्स आहे का त्याच्यामध्ये, हे सगळ्या गोष्टीची काळजी घ्यायची गरज असते। बालकांच्या आधीच्या 4 वर्षामध्ये भाषा शिकण्याची एक महत्त्वाचे यंत्र LAD लँग्वेज ॲक्विजिशन डिवाइस म्हणून तयारी होते। म्हणजे आपल्याला बालकांच्या भाषा आणि बोलण्याची विकास च्या व्यवस्थित उत्कृष्टपणाने करण्यासाठी आपल्याला आधीच्या 4 वर्षामध्ये खूप काळजी घ्यायचं असते। काय काय काळजी घ्यायचं? बालकांना अगदी 3 महिन्यापासूनच गोष्टीच्या छोटं छोटं चित्रांचं ओळख करू शकतं। छोटं गोष्टी 1 मिनिटाच्या गोष्टी सांगू शकते। चांगला हावभाव आणि एक चूव होतं, मग ते चूव बुर्र म्हणून गेलं वर गिर। 1-1 मिनिटाच्या अगदी सोपे भाषामध्ये चांगला हावभाव करून साऊंड्स वापरून मुलांना गोष्टी गाणं म्हणून दाखवायचं। चित्रांचे ओळख 3-4 महिन्यापासूनच मुलांच्या लायब्ररी तयार करायला सुरुवात करायचं। छोटं छोटं 5-6 पानाचे पुस्तक। मुलांना जेवढा भाषा येते तेवढा फायदा त्यांना होते। दुसरा, भाषा आणि बोलण्याचे विकास व्यवस्थित राहण्यासाठी, व्यवस्थित होण्यासाठी त्यांच्या श्रवणशक्तीच्या तपासणी करून घेण्याची आणि जीभ आणि तोंड माउथ व्यवस्थित त्याच्यामध्ये व्यवस्थित उच्चारण करण्यासाठी जीभचं हालचाल होते का, त्याचं ओठ बरोबर हलते का, हे सगळे गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं असतं। बालकांच्या श्रवणशक्ती कमी असेल तर ते डॉक्टरला दाखवून योग्य सल्ला घेऊन ते प्रमाणे आपल्याला काळजी घ्यायचं असते। बालकांच्या श्रवणशक्ती जेवढं चांगलं असणार तेवढं चांगलं त्यांच्या बोलण्याची भाषा विकास, तेवढंच बुद्धिमत्ता पण वाढण्याची शक्यता असते।
अगदी 3 महिनापासूनच आपण छोटे छोटे चित्रांचं, मोठं मोठं चित्रांचं, पुस्तकांच्या ओळख आपण करून घेऊ शकते. त्यांना रट करून घ्यायचंच नाही आहे, फक्त ते चित्र दाखवायचं, आनंददायी शिक्षण द्यायचं. चू असेल तर हे चू आहे, एक कावला आहे, पूर्ण वाक्य. मुलगी असेल तर हे दीदी आहे, हे ताई आहे. कुत्रा असेल तर हे कुत्रा आहे, असं पूर्ण वाक्य रचना करून ते चित्राचा ओळख करायला लावायचं. जसं जसं 1 वर्ष झालं, 1.5 वर्षामध्ये मुलं आपण चित्र सांगितलं, कोणतं चित्र कुठं आहे ते शोधून बोट लावून दाखवू शकतात. ते शब्द बोलू शकत नाही आहे, बट फक्त बोट लावून ते चित्र दाखवू शकतात. आपल्या दररोज त्यांना ते गोष्टी शिकवलं असेल तर मग नंतर ते चित्रांच्या शब्दातून हे कुत्रा आहे मुलं सांगू शकतात, हे काय आहे कुत्रा आहे, असं लेबलिंग शब्दरूपाने ते सांगू शकतात. 1 वर्षानंतर मुलं 1-2 शब्द वापरून व्यवस्थित त्यांच्या भावना व्यक्त करू शकतात. ह्याला आम्ही टेलिग्राफिक लँग्वेज म्हणतो. खूप छान तुम्ही 1-2 वर्षाच्या मुलांशी संवाद साधलाय तर खूप छान ते कमी शब्दामध्ये खूप छान त्यांच्या भावना व्यक्त करू शकतात. मुलाच्या व्याकरणाकडे आणि ग्रॅमरकडे, व्याकरणकडे अगदी 1 वर्षापासूनच आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे. जसं जसं मुलं बोलतात, उच्चारण करतात, तेव्हाच तेव्हाच तिकडेच तेव्हाच तिकडेच आपल्याला व्यवस्थित त्यांना ॲक्शन करून आपलं बोट दाखवून जीभच्या ओठांची हालचाल करून ते शब्द, ते अक्षर कसं बोलायचं, ते साऊंड कसं आणायचं, त्याच्यासाठी प्रॅक्टिस करून घ्यायचं. त्याच्याकडे जास्त दुर्लक्ष करू नये. शिशूंच्या बालकांच्या भाषा विकास आधी एक डिजिटल फॉर्ममध्ये तयार होते, म्हणून 1 वर्षाच्या खाली असलेल्या बालकांना कोणत्याही भाषामध्ये आपण बोलले तर ते सगळे भाषा एकीप्रमाणे असते. ते फक्त ते भाषाची आवाजाची साऊंड्स ऐकते. जसं की जसं आपला कॅल्क्युलेटर 6 डिजिटचं कॅल्क्युलेटर घेतला, ते चालू केल्यानंतर कॅल्क्युलेटर सगळे 0000 दिसते. परंतु नंतर आपण 6 कोणताही नंबर दाबला, जे नंबर आपण दाबला ते नंबर ते शून्याची जागामध्ये दिसते. त्याला म्हणते आपण डिजिटल फॉर्मॅट. आधीच्या 4 वर्षामध्ये मुलांना आपण विविध भाषाची दररोज 1/2 तास तरी आपण ऐकायला लावलं, ते भाषाची डिजिटल फॉर्म सॉफ्टवेअर मुलांच्या मेंदूमध्ये तयार होते. म्हणून मुलांना ते भाषा बालपणामध्ये नाहीतर प्रौढावस्थामध्ये ते भाषा शिकण्यासाठी त्यांना अगदी सोपे रीतीने शिकू शकतात. भाषा आणि बोलण्याच्या विकासाकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे. फक्त हे बोलण्याचेच नव्हे, त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांच्यात काम व्यवस्थित सुरळीतपणे काम करून घेणं, यश प्राप्त करण्यासाठी, समस्या कमी उद्भवण्यासाठी पण आपला बालकांचा असो आपला असो भाषा आणि बोलण्याचा विकास चांगला असायला पाहिजे. ते फक्त शैक्षणिक गरज नाही, परीक्षा पास व्हायचे म्हणून त्यांना मराठी, इंग्लिश, हिंदी, संस्कृत भाषा शिकायचंच नाही. ॲक्च्युअल परीक्षा, जीवनाच्या परीक्षामध्ये जिंकण्यासाठी, नापास ना होण्यासाठी
मुलांचासो प्रौढ़ मानसांचासो भाषा अने बोलनाची विकास कम्युनिकेशन स्किल्स खूब महत्वाचा है। भाषा अने बोलनाची विकास चांगला घडवण्यासाठी त्यांना अगदी सोप्या रीतीने आधी गाणं ऐकू देणं, गाणं म्हणायला लावणं, गोष्टी सांगणे, गोष्टी ऐकायला लावणे, गोष्टी सांगायला लावणे, चित्रांचं ओळख करून देणं, चित्रांना नाव सांगायला लावणे, दैनंदिन जीवनामध्ये जे जे गोष्टी मुलांच्या सभोवताल वातावरणामध्ये आहे त्याच्याबद्दल बोलणं, जे गोष्टी सभोवताल वातावरणामध्ये मुलांना दिसते ते गोष्टीबद्दल आपण मुलांच्या वयाचं सूट होते तसं ना बोबडं ना बोलता चांगल्या भाषामध्ये सोपे भाषामध्ये चांगल्या वाक्यरचनामध्ये बोलायला आपल्याला शिकायचं आणि त्यांना आपण जसं बोलते मुलं पण तसंच बोलतात।